महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। सोनी मराठी वाहिनीवर पहिले इंडियन आयडल मराठी या कार्यक्रमाने रसिकांच्या मनावर घर केलं। या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला असून रायगड कोपरोलीच्या सागर म्हात्रे विजेता ठरलाय। महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून निवडल्या गेलेल्या स्पर्धकांपैकी एक असलेला सागर म्हात्रे पेशाने इंजिनियर असला तरी त्याच्या गोड गळ्याने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला। आता इंडियन आयडल मराठीच्या चमचमत्या ट्रॉफीवर सागरने अखेरीस स्वतःचं नाव कोरले आहे। परीक्षक अजय अतुल यांच्याकडून सागरला ट्रॉफी बहाल करण्यात आली आहे। कोपरोलीचा रहिवासी सागर म्हात्रे यांचा उरण मराठी पत्रकार संघाकडून अध्यक्ष घनश्याम कडू यांनी अभिनंदन केले आहे। निर्भीड शो साठी सुयोग गायकवाड। सदैव नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असलेले पोलीस दल यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे। 8 तास असून 12 तास ड्युटी करायला लागते, त्यामुळे घरच्यांना वेळ देता येत नाही। पोलीस वसाहतींमध्ये राहायचं म्हटलं तर तेथे नागरिक सुविधांचा अभाव, आवाजा सभा भाडे आणि त्यामुळे काही लोक तालुका सोडून नवी मुंबईतूनच ये जा करतात। म्हणजे पोलिसांना 8 तास ऐवजी 12 तास ड्युटी करावी लागते, त्यात येण्या जाण्यास 4 तास म्हणजे एकूण 16 तास घराच्या बाहेर राहावे लागते। यामुळे कौटुंबिक स्वास्थ्यही नाही, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही, वेळेवर खाणे नाही। त्यात अलीकडे नवी मुंबई भागात आज 20 तारीख उलटून गेली तरी पोलीस बांधवांना पगाराचा पत्ता नाही। उरणच्या प्रामाणिक पोलीस मित्र संघटनेच्या वतीने पोलीस आयुक्तांना विनंती करण्यात येते की त्यांनी पोलिसांची असणारे समस्या सोडवावी। निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड। वशिनी गावात नागरिकांना पिण्याच्या पाण्यात किडे आढळल्याने गावातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। पाण्यामुळे आरोग्य खराब झाले आहे। तसेच 8 गाव कमिटी प्रति 25 रुपये कर आकारून सुद्धा स्वच्छ पाणीबाबत काळजी घेत नाही, असे नागरिक संताप व्यक्त करताना म्हणाले। पाण्याची टाकी वेळोवेळी साफ केली जात नाही, पाण्याची लाईन गटाराच्या बाजूने गेलेली असते, त्या ठिकाणी कुठे लिकेज झाले आहे का, या सर्व बाबींवर संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पाहणी करून वशिणी गावातील नागरिकांना स्वच्छ पाणी द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे। निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड। उरण तालुक्यातील दुदूम येथे पंजाब स्टेट कंटेनर वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनच्या कॉन्वेअर CFS वेअरहाऊस हे जानेवारी ते मार्च असे 3 महिने बंद होते। या वेअरहाऊससाठी 3 वेळा टेंडर करण्यात आले होते, मात्र कोणीही टेंडर भरले नाही, त्यामुळे वेअरहाऊसमध्ये काम करणाऱ्या सुमारे 350 स्थानिक कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता। अखेर या वेअरहाऊससाठी GAD लॉजिस्टिकला 3 महिन्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असल्याने कामगारांचा कामाचा प्रश्न सुटला आहे। त्या अंतर्गत पंजाब स्टेट कंटेनर वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनच्या कॉन्वेअर CFS वेअरहाऊसचे गेट श्रीफळ वाढवून उघडण्यात आले। यावेळी जय भारतीय कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र गरत, माजी खासदार रामशेठ ठाकूर, GAD लॉजिस्टिकचे मॅनेजिंग डायरेक्टर जमीर शेख यांच्यासह पदाधिकारी आणि कामगार उपस्थित होते। निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड। उरण सेंट मेरी शाळेतील विद्यार्थ्यांना कोविड डोस घेण्यासाठी उरण नगर परिषद शाळेत सोय करण्यात आली होती, परंतु या ठिकाणी शाळेचा कोणताही प्रतिनिधी नसल्याने तसेच डोस देण्यासाठी स्टाफही कमी असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्याने यामुळे पालकवर्गांनी आयोजकांवर संताप व्यक्त केलाय। निर्भीड शो साठी घनश्याम कडू। विकी पाटील युवा प्रतिष्ठानचे संस्थापक सामाजिक कार्यकर्ते विकी पाटील यांचे भाऊ देवेंद्र पाटील यांचा वाढदिवस मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आमदार शशिकांत शिंदे यांच्या समवेत साजरा करण्यात आला। यावेळी विकी पाटील युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य व मित्रवर्ग उपस्थित होते। निर्भीडशोधसाठी सुयोग गायकवाड। उरणमधील अतिशय हलाकीची परिस्थितीत असलेल्या एका वृद्ध आजारी महिलेची श्रीमती आशालता मधुकर म्हापणकर राहणार विनायक उरण यांची माहिती श्री स्वामी समर्थ मठच्या संचालिका लायन सौ स्नेहा नवाळे यांनी लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरी उरणच्या सचिव लायन सौ मोनिका चौकर यांना दिली। तेव्हा त्यांनी या वृद्ध महिलेची प्रत्यक्ष भेट घेतली, औषधोपचाराची व्यवस्था करून ठाणे येथील खुशिया फाउंडेशनच्या अनंता खुशिया निवास या वृद्धाश्रमात 18 एप्रिलला दाखल केले। सदर उपक्रमासाठी लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरीचे अध्यक्ष संदीप मधुकर म्हात्रे, मोनिका चौककर, सुषमा काळे, भूमिका सिंग, सागर चौककर, अश्विनी धोत्रे यांनी मोलाची साथ दिली। निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड। उरण बोकडविरा सिडको कॉलनी येथील मॉर्निंग हिट अँड फिट ग्रुप तर्फे आयोजित व्हॉलीबॉल टुर्नामेंटचे उद्घाटन मनोज पाटील शिवसेना 3201 मंडळाचे संस्थापक मनोज पाटील यांच्या हस्ते पार पडले। यावेळी शिवसेना 3201 मंडळाचे अध्यक्ष व सेक्टर 30 शाखा प्रमुख स्वराज टोटे, उपशाखा प्रमुख सन्नी पार्टे, शाखा सचिव रोहित साळुंखे, निवेश पाटील व मोठ्या प्रमाणावर खेळाडू हजर होते। निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।